गोदावरी खोरे सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक दूध उत्पादकांचे नेते नामदेवराव परजणे पाटील अण्णा यांच्या 15व्या पुण्यस्मरणानिमित्त संवत्सर ते दिनांक 18 ते 20 जून 2019 असे 3 दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून संघातील गॅरेज स्टोअर्स दुग्धजन्य पदार्थ विभाग आयुर्वेदिक औषधालय तसेच कार्यस्थळावरील सुशोभीकरणाचा उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक 22 जून 2019 रोजी करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष राजेश आबा परजणे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पन्नाव्या पुण्यस्मरणानिमित्त 18, 19 आणि 20 जून रोजी आपण अण्णांच्या नावाने जे व्याख्यानमाला सुरू केलेली आहे त्या व्याख्यानमालेचा लाभ जनतेने घ्यावा असं एक आव्हान सर्वांना असणार आहे. 18 तारखेला योगीजी सोमन एक ज्येष्ठ कलाकार रंगकर्मी अजय तुकाराम महाराजांच्या जीवनावर आनंदडो हा एक पदवी नाटक सादर करणार आहे. 19 तारखेला दयानंद महाराज यांचं प्रवचन होईल आणि 20 तारखेला आपले मिलिंद जोशी म्हणून पुण्याचे प्रख्यात व्याख्याते आहेत त्यांचं व्याख्यान होणार आहे आणि 22 तारखेला दूध संघाच्या कार्यस्थळावर अण्णांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण अनेक नवीन उपक्रमांचा शुभारंभ आणि काही शेतकऱ्यांच्या अनुषंगाने नवीन आपण योजना राबवत आहोत त्याचा शुभारंभ राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष माननीय आमदार हरिभाऊ बागडे साहेब माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब माननीय खासदार डॉक्टर सुजय विखे आमचे NCDFIचे चेअरमन माननीय मंगलजीतजी राय MD माननीय सुपेकर साहेब NDDBचे रिजनल मॅनेजर माननीय हातीकर साहेब या सर्व मंडळींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 22 जूनला आपण दूध संघाच्या कार्यस्थळावर त्याचा शुभारंभ करणार आहे. सर्व दूध उत्पादक शेतकरी बांधवांनी आणि व्यापारी उद्योग व्यापारी मंडळी यांनी सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं असं मी सर्वांना आवाहन करतो. डी न्यूज शैलेश शिंदे कोपरगाव. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी वेग वर्तमानाचा.